नाशिक मधील राम सेतू पूल पाडण्यास नागरिकांनी विरोध केलाय। गोदावरी नदीवर असलेल्या राम सेतू पुलाला ऐतिहासिक महत्व आहे। पूल 60 वर्षांहून अधिक जुना झाल्याने धोकादायक झालाय। दरम्यान या ऐतिहासिक पुलाला पाडण्यास नागरिकांनी विरोध केलाय। राम सेतू पूल न पाडता डागडुजी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे। मात्र हा पूल सध्या धोकादायक झाल्याने पाडून नव्याने बांधणे आवश्यक आहे। स्मार्ट सिटी कामाच्या अंतर्गत पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे। दरम्यान या राम सेतू पूल पाडण्यास नागरिकांनी विरोध केला आहे। गोदावरी नदीवर असलेल्या राम सेतू पुलाला ऐतिहासिक महत्व आहे, त्यामुळे हा पूल पाडण्यास नाशिककरांनी विरोध केला आहे। राम सेतू पूल न पाडता डागडुजी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे। सर्वजण सोबत आहे। मी या रामसेतू पूल बचाव समिती तर्फे आमचं स्मार्ट सिटीला आयुक्तांना, कलेक्टरांना आणि पालकमंत्र्यांना, महोदयांना एकच सांगणं आहे, ज्या प्रकारे व्हिक्टोरिया ब्रिज हा न तोडता रिपेअर केलेला आहे, त्याच प्रकारे हा न तोडता याला रिपेअर करावा, याला मजबूतीकरण द्यावं आणि सुशोभीकरण करावं, हीच आमची सगळ्यांकडून अगदी विनंती आहे।